हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा बागुल तुमचं मनापासून महाराष्ट्र मीडिया चॅनलवर स्वागत करते. आज आपण इयत्ता 7वीची इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत. सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सगळ्यात पहिले व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा. महाराष्ट्र मीडिया चॅनलवर 1 ते 12वीपर्यंतच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होतील तर नक्की बघा. तर मागील व्हिडिओमध्ये आपण साम्राज्याची वाटचाल हा धडा अभ्यासलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील समाजजीवन हा धडा अभ्यासायचा आहे. तर सुरू करू. तर आपण आज जो धडा अभ्यासणार आहोत त्या धड्याचं नाव आहे महाराष्ट्रातील समाजजीवन. बघूया मग काय आहे या धड्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. रयतेचे कल्याण व्हावे, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा त्यांचा उदात्त हेतू होता. शिवाजी महाराजांनंतर काळातही मराठी राज्याचा भारतभर विस्तार झाला. मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर्ष टिकून राहिली. मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण मागील पाठात अभ्यासली. या पाठात आपण त्या काळातील सामाजिक स्थिती व लोकजीवन यांविषयी माहिती घेणार आहोत. तर मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण मागील अनेक पाठांमध्ये अभ्यासलेली आहे. या पाठामध्ये आपल्याला त्या काळातील सामाजिक स्थिती व लोकजीवन यांविषयी माहिती बघायची आहे. तर बघूया. तर या पाठातला पहिला मुद्दा आहे सामाजिक परिस्थिती. शेती व शेतीवर आधारित उद्योग हे उत्पन्नाचे गाव पातळीवरील प्रमुख साधन होते. गावच्या पाटलाकडे गावाचे संरक्षण तर कुलकर्ण्यांकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी असे. पाटीलकीच्या कामासाठी पाटलास जमीन इनाम दिलेली असे. त्याला या कामासाठी महसुलातील अनेक म्हणजे काही हिस्सा मिळत असे. बलुतेदारांना गावकीसाठी केलेल्या कामांचा मोबदला वस्तुरूपाने मिळत असे. खेड्यातील व्यवसायाचे काळी व पांढरी असे दोन प्रमुख भाग होते. काळीत काम करणारे ते शेतकरी आणि पांढरीत काम करणारे पांढरपेशी. गावगाड्यातील सर्व व्यवहार परस्पर समजुतीने करण्यावर भर असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीवर भर होता. आता शेती आणि शेतीवर जे आधारित उद्योग असतात ते गाव पातळीवरील प्रमुख उत्पन्नाचे साधन असता. गावाच्या पाटलांकडे गावाचे संरक्षण तर कुलकर्ण्यांकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी होती. पाटीलकीच्या कामासाठी पाटलास जमीन इनाम दिलेली असे. त्याला या कामासाठी महसुलीतील काही हिस्सा मिळत होता. बलुतेदारांना गावकीसाठी केलेल्या कामांचा मोबदला वस्तुरूपाने मिळत होता. खेड्यातील व्यवसायांचे काळी व पांढरी असे दोन प्रमुख भाग होते. काळी कामात करणारे ते शेतकरी आणि पांढरी कामात करणारे पांढरपेशी. गावगाड्यांतील सर्व व्यवहार परस्पर समजुतीने करण्यावर भर असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीवर जास्त भर होता. पुढे बघूया चालीरीती. या काळात बालविवाहाची पद्धत रूढ होती. बहुपत्नीत्वाची प्रथा होती. विद्वांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे आहे. मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन दफन आणि विसर्जन पद्धती होत्या. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा. स्वप्न शकून यांवर लोकांचा विश्वास होता. देव आणि ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची. त्यासाठी दानधर्म केला जात असे. ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता. शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोपचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते. पुढे बघूया राहणीमान. बहुसंख्य लोक खेड्यात राहत होते. खेडी स्वयंपूर्ण असत. केवळ मीठ त्यांना ठिकाणाहून मागवून घ्यावे लागत असे. शेतकऱ्यांच्या गरजा मर्यादित होत्या. शेतकरी ज्वारी बाजरी गहू नाचणी मका तांदूळ इत्यादी धान्य पिकवत होते. रोजच्या जेवणात भाकरी कांदा चटणी आणि कोरड्यास यांचा समावेश असे. त्यांतील आपल्यातील व्यवहार ते वस्तुविनिमय पद्धतीने करत असत. गावातील घरे साधी मातीविटांची असत. शहरात एक मजली व दुमजली वाडे असायचे. श्रीमंतांच्या जेवणात भात वरण पोळ्या भाज्या कोशंबिरी दही दुधाचे पदार्थ असत. धोतर कुडते अंगरखा मुंडासे असा पुरुषांचा पोशाख तर लुगडी चोळी अशा स्त्रियांचा पोशाख असे.
पुढे बघूया सणसमारंभ. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण उत्सव लोक साजरी करत असे. पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. तो घरगुती स्वरूपात साजरा व्हायचा. पेशवे स्वतः गणेश भक्त असल्याने त्याला महत्त्व आले. प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव चालत असे. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करायचे. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करत, समोल्लंघन करत, एकमेकांना आपट्याची पाने देत, दसऱ्यानंतर मराठी मोहिमेवर निघत असत. दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज विशेष करून साजरी करत असत. खेड्यापाड्यात जत्रा भरायच्या. जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड भरत असत. गुढीपाडवा या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचे. उत्सवाच्या वेळी नाचगाणी, डफावरची गाणी, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. तमाशा हा करमणूक प्रकार लोकप्रिय होता. पुढे बघूया शिक्षण. या काळातील शिक्षण पद्धती पाठशाळा व मदरसा होत्या. लेखन वाचन हिशोबाचे शिक्षण घरातून मिळे. मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे. पुढे आहे दळणवळण व प्रवास. घटमार्ग, सडक, नद्यांवरील पूल या मार्गाने वाहतूक चालायच्या. धान्य, कापड, मानसामान यांची वाहतूक बैलांच्या पाठीवरून होत असे. नदीतून जाण्यासाठी होड्यांचा वापर व्हायचा. पत्रांची ने आण, सांडणीस्वार व जासूद करायचे. पुढे आहे खेळ. या काळात विविध खेळ खेळले जायचे. खेळ करमणूक व मनोरंजनाचे साधन होते. कुस्ती, युद्धकला हे खेळ लोकप्रिय होते. मल्लखांब, दंड, कुस्ती, लाठी, दंडपट्टा, बोथाटी हे खेळ खेळले जात. हुतुतू, खो खो, आट्यापाट्या हे मैदानी खेळ, तर सोंगट्या, गंजिफा, बुद्धिबळ हे बैठक खेळ लोकप्रिय होते. धर्म व आचार विचार. हिंदू व मुस्लिम असे दोन प्रमुख धर्म या काळात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण उदारतेचे होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे, दुसऱ्याबरोबर आपल्या धर्माची सक्ती करू नये अशीच विचारधारा या काळात होती. पाठशाळा, देवळे, मदरसा आणि मशिदी यांना सरकारकडून देणग्या दिल्या जात असत. दोन्ही धर्मांचे अनुयायी एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असत. वारकरी, महानुभाव, दत्त, नाथ, रामदासी हे पंत प्रचलित होते. स्त्रियांचे या काळातील जीवन कष्टमय होते. माहेर आणि सासर एवढेच तिचे जग असायचे. त्यांच्या शिक्षणाकडे कोणीच लक्ष देत नसे. अपवादात्मक स्त्रियांनी अक्षर ओळख, प्रशासन आणि युद्धकौशल्य यात प्रगती केली होती. यात वीरमाता जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, गोपिकाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा समावेश होता. बालविवाह, विषमविवाह, वैधव्य, केशवपण, सती, बहुपत्नीत्व या प्रथांनी स्त्रियांचे जीवन जखडून टाकले होते. एकंदरीत त्यांचे जगणे अत्यंत प्रतिकूल असे. इसवी सन 1630 ते 1810 या पावणे 200 वर्षाच्या कालखंडाला सामान्यपणे मराठेशाही म्हणतात. या कालखंडातील कला स्थापत्याचा थोडक्यात आढावा आपण पाहूया. तर इसवी सन 1630 ते 1810 या पावणे 2 वर्षाचा जो कालखंड होता, जो कालावधी होता, त्याला सामान्यपणे मराठेशाही असे म्हणतात. या कालखंडामध्ये कला व स्थापत्याचा जो काही आढावा आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे. त्यामध्ये आहे पहिलं शिल्पकला. शिवकाळात कसबा गणपती मंदिर, जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी, राजगड व रायगडावरील बांधकामे, जलदुर्ग उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारणीचे उल्लेख येतात. हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता. गाव वसवताना शक्यतो काटकोनांतील रस्ते, कडेला दगडी बांधकाम, नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना करत. पेशवे काळात अहमदनगर, विजापूरसारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली होती. पेशव्यांनी भूमिगत नळ, छोटी छोटी धरणे, बागबागीचे हौद, कारंजी उभारली. पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवे घाटातील मस्तानी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
पुण्यातील शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा, नाशिकचा सरकार वाडा, कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा, सातारकर छत्रपतींचे वाडे, यांशिवाय वाई, मेनवनी, टोके, श्रीगोंदे, पंढरपूर येथील जुने वाडे, मध्ययुगीन वाडा संस्कृतीची चिन्हे आहेत. वाड्यांच्या बांधकामात कच्च्या व पक्क्या विटा वापरत लाकडी खांब, तुळया, पाट, घडीव दगड, कमानी, उत्तम घोटलेला चुना, नळीच्या कालांचे छप्पर, चिखल, बांबू यांचा वापर बांधकामात करत असत. वाड्यांच्या सजावटीसाठी चित्रकाम, रंगकाम, काष्ठशिल्प, आरसे यांचा वापर केला जात होता. पुढे आहे मंदिरे. शिवकाळातील मंदिरे यादवकालीन हेमाडपंथी पद्धतीची आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे शिखर, ज्योतिबाच्या डोंगरावरील मंदिरे शिखर, शिंगणापूरचा शंभू देवत महादेव, वेरूळच्या घृष्णेश्वराचे मंदिर ही शिल्पशास्त्राची उत्तम उदाहरणे होत. प्रतापगडावर भवानी देवीचे व गोव्याला सप्तकोटेश्वराचे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले. पेशवे काळात नाशिकचे काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वराचे शिवमंदिर, गोदावरी प्रवारा या नद्यांच्या संगमावर असणाऱ्या कायगाव व टोके येथील शिवमंदिरे, नेवासे येथील मोहिनीराज मंदिर ही मंदिरे या काळात उभारली गेली. पुढे आहे घाट. नदी किंवा संगमाच्या ठिकाणी घडीव दगडी घाट मराठेशाहीचे एक वैशिष्ट्य आहे. या काळातील सर्वात प्रेक्षणीय घाट गोदावरी व प्रवारा नदी यांच्या संगमावरील प्रवारा संगम टोके येथील होय. पक्क्या बांधणीच्या पायऱ्यांच्या ओळीत ठराविक अंतरावर एक पायरी पुढे काढलेली असे, त्यामुळे सगळ्या घाटांचेच रूप खुलून जात असे. पाण्याच्या प्रवाहाने घाट निखळून नये म्हणून ठराविक अंतरावर भक्कम भुरुज बांधत असत. पुढे आहे चित्रकला. पेशवाईच्या काळात शनिवार वाड्याच्या भिंतीवरील चित्रे महत्त्वाची आहे. या काळात राघो, तानाजी, अनुपराव, शिवराम, मानकोजी हे महत्त्वाचे चित्रकार होऊन गेले. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार होता. पेशव्यांनी चित्रकलेला उत्तेजन दिले. पेशवे काळात पुणे, सातारा, मेनवनी, नाशिक, चांदवड आणि नेपाणी या भागातील वाड्यांमध्ये भिंतीवर चित्रे होती. पांडेश्वर, मोरगाव, पाल, बेनवडी, पुण्याजवळील पाषाण या ठिकाणच्या मंदिरांच्या भिंतीवर चित्रे होती. या काळातील चित्रांचे विषय म्हणजे दशावतार, गणपती, शंकर, रामपंचायतन, विदर्भातील जामोद येथील जैन मंदिरातील जिन चरित्र, पौराणिक गोष्टी हे होते. रामायण, महाभारत, सण, उत्सव यांवरील आधारित चित्रे असत. पोत्यांवरील चित्रे, लघुचित्रे, व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रेही असत. पुढे बघूया शिल्प. शिवकाळातील शिवाजी महाराजांच्या कर्नाटक स्वारीच्या वेळचे मल्लम देसाई भेटीचे शिल्प भुलेश्वर मंदिरावरील शिल्पकला, व्यक्तिशिल्पे, प्राण्यांची शिल्पे उदाहरणार्थ हत्ती, मोर, माकडे, टोके येथील मंदिरातील शिल्पे व बाहेरील भागातील शिल्पकला, पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर, मध्य प्रदेशातील अहिल्याबाई होळकर यांची छत्री, नेवासे येथील मोहिनीराज मंदिराची शिल्पकला महत्त्वाचे आहे. पुढे आहे धातुमूर्ती. पेशव्यांनी पुण्यातील पर्वती येथील मंदिरात पार्वती व गणपतीच्या मूर्ती पूजेसाठी तयार करून घेतल्या होत्या. त्याचबरोबर काष्ठशिल्पेसुद्धा तयार होत असत. पुढे आहे वाङ्मय. संत वाङ्मय पौराणिक अख्याने, टीका वाङ्मय, ओवी, अभंग, ग्रंथ, कथाकाव्य, चरित्रकथा, संतांची चरित्रे, स्फुट काव्यरचना, देवदेवतांच्या संदर्भातील आरत्या, पोवाडे, बकरी, ऐतिहासिक पत्रे हे वाङ्मयाचे महत्त्वाचे भाग होय. पुढे आहे नाट्यकला. दक्षिणेत तंजावर येथे मराठी नाटकांना 17व्या शतकाच्या अखेरीपासून प्रारंभ झाला होता. सरफोजी राजांनी या कलेस प्रोत्साहन दिले. या नाटकात गायन व नर्तन यांना प्राधान्य असे.
आत्तापर्यंत आपण मध्ययुगातील कालखंडाचा आढावा घेतला. मराठ्यांच्या सत्तेचा उदय आणि विस्तार अभ्यासला. पुढील वर्षी आपण आधुनिक कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे आपण मराठेशाही या कालखंडाचा कला स्थापत्याचा आढावा घेतलेला आहे. आपण त्यामध्ये कोणती कोणती कला अवगत होत्या याचा अभ्यास आपण केलेला. इयत्ता सातवीच्या इतिहासामध्ये आपण मध्ययुगाच्या कालखंडाचा आढावा घेतला. मराठ्यांच्या सत्तेचा उदय आणि विस्तार आपण या सातवीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलेला आहे. पुढील वर्षी आपल्याला आधुनिक कालखंडाचा अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला इतिहासाचा सातवीचा इतिहासाचा सगळा अभ्यासक्रम इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला नागरिकशास्त्राला सुरुवात करायची आहे. तर आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.